नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा डिप्लोमा फर्स्ट इयरची आज प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे ठीक आहे सगळे विद्यार्थी विचारत आहेत की सर किती वाजता लागते प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ना तर प्रोविजनल मेरिट लिस्ट ही मागच्या वर्षी बघा साधारणतः रात्री लागली होती है ना दहा साडेदहाच्या दरम्यान लागली होती रात्री त्याच्यामुळे बघा प्रोविजनल मेरिट लिस्ट ही आत आत्ताच पाहिली पाहिजे असं काही नाही रात्रीपर्यंत लागून जाईल ती प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर हे कसं समजेल तुम्हाला तर चेक करत राहा तुम्ही साईट अदरवाइज आपला जो व्हॉट्सअपचा ॲडमिशनचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी तसं प्रोविजनल मेरिट लिस्टची लिंक टाकून देईल ठीक आहे आता बघा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला काय नेमकं कर चेक करायचं तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यावर तुमचं नाव व्यवस्थित चेक करायचं त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी बघायची ठीक आहे तर कॅटेगरी समजा तुम्ही ओबीसी असाल तर सीमध्येच आहे का एस सी असेल तर एस सीमध्येच आहे का बऱ्याच वेळेस काय होतं तर एखादा डॉक्युमेंट इनकम्प्लीट असल्यामुळे ते विद्यार्थी काय होतं तर ओपनमध्ये कन्वर्ट होऊन जातो ठीक आहे आणि तुमचा मेरिट नंबर चेक करायचा अगोदर ठीक आहे तर प्रोविजनल मेरिट लिस्टमधला जो मेरिट नंबर आहे तुमचा तो फायनल मेरिट लिस्टमध्ये पण थोडाफार अंतर असतं त्याच्यामध्ये आहे ना कारण बरेच विद्यार्थी काय होतात तर आता ज्या विद्यार्थ्याचं समजा या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये कॅटेगरीमध्ये आहे तो पण त्याचं जर ओपन झालं असेल किंवा जनरल कॅटेगरीमध्ये झालं असेल तर तो काय करेल त्याचं एखादं डॉक्युमेंट जे सबमिट करायचं बाकी होतं तर ते चौदा तारखेपासून ते आ, मला वाटतं सतरा तारखेपर्यंत चौदा पंधरा सोळा सतरा चार दिवस हा ग्रेव्हेन्स पिरियड दिलेला आहे जर तुमचं एखादा डॉक्युमेंट इनकम्प्लीट असेल तर ते डॉक्युमेंट जे आहे ते तुम्ही उद्यापासून चार दिवस मध्ये कंप्लीट करू शकतात तर तरच फायनल मेरिट लिस्टला तुम्हाला तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये येईल ठीक आहे आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा बघा विद्यार्थ्यांना टी एफ डब्ल्यू एसमध्ये खूप सारं कन्फ्युजन आहे की टी एफ डब्ल्यू एसमधून जर मी टाकलं तर मग समजा टी एफ डब्ल्यू एसमधून जर नंबर नाही लागला तर मग ओपनमधून पण लागेल का नंबर नाही तर विद्यार्थी मित्रांनो टी एफ डब्ल्यू एसला जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी यस करा ठीक आहे आणि ऑप्शन टाकताना आपल्याला टी एफ डब्ल्यू एसचं पण ऑप्शन टाकता येतं आणि जनरल वन पण टाकता येतं म्हणजे आपण पहिले जे ऑप्शन टाकू ते टी एफ डब्ल्यू एस म्हणजे जो कोड असतो चॉईस कोड त्याच्यापुढं टी लिहिलेलं असतं तर टी एफ डब्ल्यू एसवाले टाकून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपले जनरलवाले म्हणजे टी एफ डब्ल्यू एसमध्ये जर नंबर नाही लागला तर जनरल कोट्यामधून आपला नंबर लागतो त्यामुळे टी एफ डब्ल्यू एस यस करा टी एफ डब्ल्यू एसचे फायदे हे आहेत की आ, त्या कॉलेजला तुम्हाला कोण म्हणजे ट्यूशन फी जी आहे ती पूर्ण माफ होते म्हणजे जसं एस येस, सी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला जेवढी फी असते डेव्हलपमेंट फीस फक्त तेवढीच फीस त्या विद्यार्थ्याला भरावी लागते बघा आता ही आ, मी पुढे सांगेलच तुम्हाला ऑप्शन फॉर्मच्या वेळेस बट जर तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला यस केलेलं नसेल तर ओपनवाले विद्यार्थ्यांसाठी फक्त सांगतो आहे मी तर त्यांनी यस करून टाका ठीक आहे तर एवढं सांगायचं होतं मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर पुढचं काही अपडेट आले तर मी तसं तुम्हाला सांगेलच जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो ग्रुप आपला जॉईन करू शकता म्हणजे इन्स्टंटली तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळेल ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू